विविध गुन्ह्यात हवे असलेल्या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात राजूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। तसेच 2022 या वर्षात प्रलंबित मुद्देमालापैकी 48% मुद्देमाल हा हस्तगत करून निर्गती केल्याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांचा सन्मान करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्याकडील प्रलंबित गुन्ह्यांना निपटारा करण्याचे आदेश बजावले असल्याने गुन्ह्यांमध्ये हवे असलेले आणि फरार असलेले आरोपी शोधण्याची मोहीम पोलिसांनी जोरात हाती घेतली होती। आरोपी पकडण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राजूर पोलीस ठाण्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे। या कामगिरीमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वर्णा शिंदे तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी सांगितले आहे। तसेच राजूर पोलीस ठाणे हे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे ठरले असून राजूर पोलीस ठाण्याचे विशेष कौतुक करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव आदी उपस्थित होते। प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर।